कुरंदवाड नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे भालचंद्र टॉकीचा श्वास गुदमरतोय परिसरात तळीरामांचा ओपन बार कुरुंदवाड शहरात हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आलेल्या भालचंद्र टॉकी परिसर तळीरामांचा अड्डा बनला असून उघड्यावर या परिसरात दारू पिली जात आहे हेरिटेज म्हणून घोषित केलेल्या भालचंद्र थिएटरच्या संरक्षणाकरिता नगरपालिकेने कोणतीच ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे या परिसरातील तळीराम भालचंद्र थिएटर परिसराला ओपन बार बनवत आहेत त्यामुळे या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच तसेच दारूच्या बाटल्यांचे प्लास्टिकचे पाहायला मिळत आहेत तसेच ही इमारत सापडली असल्याने हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आलेल्या भालचंद्र थिएटरचा श्वास सध्या गुदमरत आहे काही वर्षांपूर्वी परिषदेने शहरातील मध्यवर्ती भागात उभी असलेली भालचंद्र टॉकीजची ऐतिहासिक वास्तू पाडून व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता परंतु कुरुंदवाडमधील काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली त्यावेळी उच्च न्यायालयाने भालचंद्र टॉकीज इमारत पाडण्यास पालिकेला मनाई केली त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात असलेली जिल्हा वारसा संवर्धन समिती म्हणजेच हेरिटेज कमिटीची कार्यकक्षा वाढवून जिल्हा व्याप्त केली त्यानंतर बऱ्याच कालावधीसाठी ही प्रक्रिया रखडली होती नुकत्याच झालेल्या जिल्हा वारसा वास्तू संवर्धन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील एकूण एकशे चाळीस वास्तू या ऐतिहासिक वारसा वास्तू म्हणून घोषित होणार असल्याचे निश्चित केले आहे त्यामध्ये कुरुंदवाड शहरातील भालेचंद्र सहित इतर सर्व ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून भालचंद्र थिएटर वस्तूच्या वास्तूच्या परिसरात अनेक तळीराम दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा प्रकार राजरोज सुरू आहे दारू पिऊन या परिसरात बाटल्यांचा खच टाकला जात आहे याकडे मात्र संबंधित पोलीस ठाण्याचे तसेच नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याने भालचंद्र थिएटरचा श्वास गुदमरत आहे त्यामुळे या इतिहासकालीन वास्तूकडे लक्ष देण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे ऐतिहासिक वारसा वास्तू घोषित झाल्यावर याची जपणूक करणे हे पालिकेवर बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर यासाठी शासन निधी सुद्धा मिळू शकतो नगर परिषदेने भालचंद्र टॉकेज या वास्तूचे लवकरात लवकर नूतनीकरण करावे व पुन्हा नव्या दिमाखाने या वास्तूचे वैभव निर्माण करण्याची गरज आहे संतोष तारळे के डब्ल्यू डी न्यूज कुरुंदवाड